मनापासून स्वागत गायत्रीज फूड स्टुडिओ मध्ये। गौरी गणपतीच्या निमित्ताने कोकणामध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ तवशाची पातोळी आज मी बनवणार आहे। तवस म्हणजे हिरव्या सालीची गावठी काकडी। त्या काकडीला एक छान अर्धी फ्लेवर असतो, तर ही पातोळी त्या अर्धी फ्लेवर आणि त्या हळदीच्या पानाच्या अरोमाने बनलेली आहे। खूप टेस्टी बनते ही पातोळी। चला आपण इन्ग्रेडियंट्स बघूयात। तवशाच्या पातोळ्यांसाठी मी इथे हळदीची पानं घेतलेली आहेत। तवस म्हणजे हिरव्या सालीची गावठी काकडी, ती मी एक कप किसून घेतलेली आहे। एक कप तांदळाचं पीठ, एक कप पाणी, एक टीस्पून गूळ घेतलेला आहे मीठ चवीप्रमाणे, आणि आपल्याला एक टीस्पून तूप लागणार आहे। आणि यातल्या सारणासाठी एक कप ओला नारळ मी खाऊन घेतलेला आहे। त्याचबरोबर पाऊण कप गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि एक टीस्पून मी इथे वेलची पूड घेतलेली आहे। आता आपण ह्या सर्व इन्ग्रेडियंट्सना एकत्र करून उकड काढायची आहे। त्यासाठी मी पाणी पहिल्यांदा उकळायला ठेवणार आहे। हळदीची पानं काहीशी लहान मोठी आलेली आहेत, तर जी मोठी मोठी हळदीची पानं आहेत त्याचे मी दोन तुकडे करून घेते, कारण ह्या एवढ्या मोठ्या पातोळ्या आपल्याकडे स्टीमरमध्ये शिजणार नाही। एवढा मोठा आपल्याकडे स्टीमर नाही आहे, त्याच्यामुळे मी याचे असे दोन तुकडे करते। आणि ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेते। मी आता एक कप पाणी ह्या पॅनमध्ये उकळत ठेवणार आहे। या पाण्यात मी एक टीस्पून तूप घालते, त्यानंतर 1 टीस्पून गूळ घेतलेला आहे तो घालूया आणि मीठ घालूया। गूळ विरघळलेला आहे। आता मी किसलेलं तवस घालते। हे तवस आता आपण शिजवून घेऊया। तवस शिजायला वेळ लागत नाही, अगदी 2-3 मिनिटातच व्यवस्थित शिजतंय। आता आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया। आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जशी आपण नेहमी भाकरीसाठी वगैरे उकड काढतो त्याप्रमाणे उकड काढूया। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती आपण आता उकड काढून घेतोय। छान वाफ आलेली आहे आणि आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते। ही उकड मी गार होऊ देणार नाहीये, ती गरम असतानाच मी तिला छान मळून घेणार आहे। पण हे हाताने मळणं थोडं डिफिकल्ट असणार आहे, तर त्याकरता मी फूड प्रोसेसरचा वापर करते। फूड प्रोसेसरमध्ये मी ही गरमागरम उकड मस्त मळून घेणार आहे। तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही उभा पेला घेऊन त्याने सुद्धा त्याला मॅश केलं आणि ती उकड मळून घेतली तरी चालेल। पीठ फूड प्रोसेसर मधून मी काढते। छान मळलं गेलेलं आहे आणि आता ते गार सुद्धा झालंय, त्यामुळे आपण हाताने सुद्धा त्याला आता मळू शकतो। पीठ छान आपण गोळा करून घेऊया। अजिबात त्रास न घेता फूड प्रोसेसर मध्ये खूप छान पीठ मळलं गेलं आहे। आता हे मी जरा बाजूला ठेवते आणि आतलं सारण बनवायला घेते। अगदी चमचाभर पाण्यात मी हा गूळ विरघळवून घेणार आहे। गूळ ऑलमोस्ट विरघळत आलेला आहे। आता मी ह्यामध्ये ताजा खवलेला नारळ घालते आणि हे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेते। हे साधारण आपल्या मोदकाचं सारण असतं त्याचप्रमाणे सारण असतं, फक्त यामध्ये खसखस किंवा ड्रायफ्रुट्स घालायचे नाही आहेत। आपल्याला हे फक्त गूळ खोबरंच ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी म्हणून आपण वेलची पूड घालणार आहोत। आणि थोडीसं गुळाचं चव एन्हान्स होण्यासाठी मी चिमूटभर मीठ घालणार आहे। आता या स्टेजला मी चिमूटभर मीठ घालते
आणि हे सगळं एकजीव होईपर्यंत गॅसवर असंच ढवळायचं आहे. आपलं हे सारण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. आता मी ह्यामध्ये वेलची पूड घालते आणि एक टीस्पून तूप घालते. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया. हे पूर्ण गार झाल्यानंतर आपण पातोळ्या थापायला घेणार आहोत. आता मी हाताला थोडंसं तेल लावते आणि ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेते. आणि आता हा आपण एक एक बॉल ह्या पानावर स्प्रेड करणार आहोत. मी मध्ये मध्ये असा थोडा पाण्याचा हात घेऊन ह्याला स्प्रेड करते. पातळस लेअर द्यायचं आहे आपल्याला आणि याच्या मधोमध मी हे गुळखोबऱ्याचं सारण लेंथ वाईज स्प्रेड करते आणि हे पान अशा प्रकारे फोल्ड करणार आहे. ह्या पातोळ्या आपल्याला स्टीम करायच्या आहेत, त्यामुळे मी आता हे स्टीमरच्या थाळीमध्ये ही पानं अशी अरेंज करणार आहे. आता हे पान अरुंद आहे, त्यामुळे मी हे पान असं फोल्ड करणार आहे. रुंद पानं असतील तर उभी फोल्ड करू शकता आणि अरुंद पान असेल तर हे अशा प्रकारे फोल्ड केलेलं चालेल. अशाच प्रकारे मी आता बाकीच्या पातोळ्या सुद्धा थापून घेते. स्टीमर मध्ये थोडं पाणी घालून आता गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण पातोळ्यांचे ट्वे आतमध्ये ठेवूया. पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे पातोळ्यांचे ट्रे मी आतमध्ये ठेवून एक 10 ते 12 मिनिटं शिजवून घेणार आहे. बारा मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या पातोळ्या शिजून तयार आहेत. आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळाने सर्व्ह करते. तुम्ही रेसिपी रिकॅप करायला विसरू नका. गणपतीच्या दिवसांमध्ये अजिबात गिल्ट बाळगायची नाही, नंतर पुन्हा आपण डाएट सुरू करायचंच आहे. या आधी मी आपल्या चॅनलवरती GSB पद्धतीच्या पातोळ्यांची रेसिपी शेअर केलेली आहे. आज हा दुसरा प्रकार नक्की बनवून बघा, मात्र अभिप्राय कळवायला विसरू नका. तुमच्या सुद्धा पातोळ्यांची काही वेगळ्या रेसिपीज असतील तर जरूर कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. Thank you.